गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे, जे आपण आजपर्यंत आपल्या चॅनलवर कधीच बघितला नाही आहे आणि मी स्वतः कधीच केलेलं नाही आहे. असं काहीतरी करणार आहोत. काय वाटतंय काय असेल? सो लगेच सांगतो मी तुम्हाला. आज आपण फर्स्ट टाईम अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहोत. कशाची? तर ते दाखवतोच मी तुम्हाला. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू अनबॉक्स टुडे. हे ॲक्च्युली एक गिफ्ट आहे जे माझ्या बाबांना मिळालं आहे हिंदुस्तान युनिलिव्हरकडून. सो मी लगेच उघडतो आणि सांगतो तुम्हाला त्यात काय. सो तुम्हाला काहीतरी दिसत असेल. सो हा आहे टच लॅम्प पोर्टेबल स्पीकर. हा एक फ्युचरिस्टिक डिझाईन. सो हा आहे आपला स्पीकर आणि ह्याच्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर काही की इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कुठली की कशासाठी आहे. टच फंक्शन्स आहेत त्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघूच शकता की ह्याचा ब्राईटनेस कमी जास्त करता येतो, तो आपण बघणारच आहोत. अजून काय लिहिलं आहे बरं? अजून काही लिहिलेलं नाही आहे. वेगवेगळ्या कलर्समध्ये जे अवेलेबल आहे हे तिथे प्रिंट केलेलं आहे. सो आपण बघूया. बॉक्स उघडल्यावर आपल्याला लगेच स्पीकर दिसतो आहे. सो स्पीकर दिसतो आणि इथे एक बॅग दिसते आहे छोटीशी. मे बी आय एम शुअर त्याच्यात चार्जिंग केबल असणार आहे. सो दोन मिनिटात मी हे काढतो आणि तुम्हाला. सो ह्या गोष्टी आहेत ज्या बॉक्समध्ये होत्या. आता काय बॉक्सची गरज नाही. सो आपण बॉक्स जरा साईडला फेकून देऊयात. सो हा आहे स्पीकर आणि ही आहे एक चार्जिंग केबल आणि एक केबल आहे जी आपण नॉर्मल विदाउट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा वापरू शकतो, म्हणजे फोन टू स्पीकर कनेक्ट करून डिरेक्टली आपण सॉंग्स प्ले करू शकतो. येस हा आहे स्पीकर. आपण जर बघितलं तिथं इथे ऑन ऑफचं बटन आहे. इथे DC 5 व्होल्टचं चार्जर म्हणजे चार्जिंग आहे. ऑक्स आहे जे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच. आणि सिम कार्ड नाही, आपण मायक्रो SD कार्डसुद्धा इन्सर्ट करून सॉंग्स प्ले करू शकतो. आणि हे आहे एक परत चार्जिंग म्हणू शकतो आपण. एक पॉवर बँकसारखं पण यूज करता येतं. इथे आपण मायक्रो USB लावून आपला फोनसुद्धा चार्ज करू शकतो. अँड दीज आर सम बटन्स जे आपण ऑपरेट करायसाठी वापरतो. अँड तुम्हाला दिसत असेल पॉन्ड्स लिहिलं आहे. दिस इज बिकॉज आपल्याला हे गिफ्ट हिंदुस्तान युनिलिव्हरकडून आलेलं आहे आणि पॉन्ड्स त्यांचा एक प्रोडक्ट आहे. सो इथे पॉन्ड्स लिहिलेलं आहे. सो लेट्स स्विच ऑन द स्पीकर. सो हे ऑनचं बटन दाबल्यावर अशी लाईट येत आहे. सो या स्पीकरचे प्रॉपर आपण सगळं बघण्यासाठी आपण रूमची लाईट थोडीशी डिम करूयात. सो रूम लाईट डिम्स इन 3, 2, 1. आय नो मी म्हणाल होतो की रूमची लाईट थोडी डिम करूयात, बट मी पूर्णच डिम करून टाकली, पूर्ण अंधार करून टाकला. सो हे काही मोड्स आहेत त्याच्यात. लेट मी शो यू एव्हरीथिंग. फर्स्ट आपण जेव्हा चालू करतो तेव्हा ही बेसिक लाईट आहे. बेसिक लाईट नंतर आपण जर एकदा टच केलं तर त्याचा ब्राईटनेस वाढतो. दिस इज इट. आणि वन मोर टच, अजून ब्राईटनेस. दिस इज द मॅक्स ब्राईटनेस. आणि ह्यानंतर जर अजून एकदा टच केलं तर पूर्ण अंधार होईल. येस. सो बेसिक ब्राईटनेस, मोर मिडियम ब्राईटनेस अँड द मॅक्सिमम ब्राईटनेस अँड स्विच ऑफ. सो हे तीन मोड्स आहेत बेसिक कलर्समध्ये. जर तुम्हाला कलर्स बदलायचे असतील, सो एक लॉन्ग प्रेस. दिस इज हे ऑटोमॅटिक कलर्स चेंज होत राहतात, बट हे थोडंसं हार्श वाटतं डोळ्यांसाठी. सो आपण एक काम करू शकतो, जस्ट वन टॅप म्हणजे सिंगल कलर्स चालू होतं. बट इथे ब्राईटनेस अरेंज करता येत नाही आपल्याला. सो सिंगल कलर्स चेंज होतात. हा एक कलर, मग ब्लू आहे, ग्रीन आहे, क्रीमिश कलर आहे जो आपला बेसिक कलर होता. हा आय डोंट नो विच कलर इट इज, बट हे कलर्स आहेत पिंक. सो असे तीन मोड्स आहेत. एक काइंड ऑफ अ डिस्को लाईट, एक बेसिक लाईट आणि हे ह्याला काय म्हणतात ह्या लाईटला, जस्ट एक फेड अवे इफेक्ट आहे याच्यात. सो हा आहे आपला स्पीकर. ह्याचा आवाज कसा आहे नक्कीच बघूया दोन मिनटात. सो आत्ता आपण बेसिक लाईट फंक्शन्स तर बघितलेच, बट तुम्हाला मी त्याचे बटन्स कसे यूज होतात ते सुद्धा दाखवेल. सो हे आहे मोडचं बटन. मोडच्या बटननी होईल काय, तर तुमचा ब्लूटूथ मोड जेव्हा चालू असतो तेव्हा जर तुम्हाला ऑक्स मोड चालायचं असेल तर तुम्हाला एकदा प्रेस करायचं आहे. अजून एकदा प्रेस केलं तर आय गेस रेडिओ सुद्धा आहे.
radio motor. Yes. And Bluetooth device is ready to pair. Bluetooth mode. हे बटन सर तुम्हाला बघूनच कळतात की एक पॉज आणि स्टॉपचा आहे, एक वॉल्यूम अप अँड चेंजचा आहे. सिमिलरली हिअर बाकी तर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, ऑन ऑफचं बटन आहे वगैरे. आणि त्याच्या खाली बेसला एक अटॅचमेंट दिली गेली आहे. हे तीन रबर पॅड्स तर आहेतच जेणेकरून हे सरकणार नाही, आपण हा असासुद्धा ठेवू शकतो. बट जर कुणाला इच्छा असेल तर हा लॅम्पसारखा आपण लटकवूसुद्धा शकतो. सो आता आपण बघूया त्याचा. आपण फोन कनेक्ट केलेला आहे आणि हा आपला चॅनल आहे, सो कॉपीराईटचं काहीच टेन्शन नाही. सो आपण एक व्लॉग प्ले करून बघूयात आवाज कसा आहे. एक सेकंड, काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. ओ सॉरी, आवाजच पूर्ण बंद होता. सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे. सो माझी लहानपणीपासून इच्छा होती की आपल्या घरी देव केव्हाचाच आगळा. सो आय गेस ह्याचा आवाज थोडा कमी आहे इथून. सो हे जे दोन बीप्स ऐकले तुम्ही ते होते त्याचा मॅक्स आवाज आहे आत्ता. रिव्ह्यू या फ्युचरिस्टिक डिझाईनचा, स्पीकर डिझाईनचा. मला हा खूप आवडला आहे, बट ऑनलाईन कुठे मिळतो का हे अजून मला शुअर नाही आहे. सो मी आत्ता बघतो लगेच, तुम्हाला सुद्धा दाखवतो. असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं नाव वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सो थँक्यू हा एक वेगळा व्हिडिओ बघण्यासाठी माझा. थँक्यू सो मच. आवडला असेल तर नक्की सांगा. आणि काही प्रॉब्लेम वाटला असेल किंवा काही म्हणजे आवडला नसेल तरी नक्की सांगा. So, see you guys. Take care.